विद्यार्थी मित्रांनो, आता पुढच्या चित्रामधील प्राणी काय म्हणत असतील इंग्रजीतून ते आता आपण पाहूया. पहा तर मग या चित्रामध्ये तिथे आपल्याला काय दिसत आहे, ससा दिसत आहे आणि उंच मान असलेला जिराफ दिसत आहे. किती उंच आहे पहा ना. आता ससा हा या जिराफापेक्षा उंचीला कसा आहे, लहान आहे आणि त्याला त्या झाडाचं जे पान आहे ते खायचं आहे, पण त्याला काही घेता येईल ना. मग हा जो ससा आहे तो या जिराफाला काय म्हणेल बरं इंग्रजीतून, काय म्हणेल, तू मला घेऊ शकतोस का असं म्हणेल इंग्रजीतून. विल यू गिव्ह मी, विल यू गिव्ह मी, काय म्हणेल ससा, विल यू गिव्ह मी. मग हा जिराफ काय करतोय, त्याला काय देणार आहे, पान देणार आहे, पण तो काय म्हणेल तिथे, ओके. तसंच तुम्हाला जर कधी कुणाकडनं काही वस्तू पाहिजे असेल तर त्याला तुम्ही इंग्रजीतून म्हणू शकता, विल यू गिव्ह मी, ओके. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढचे चित्र पाहूया. पहा या चित्रामध्ये आपल्याला काय दिसत आहे, दोन हत्ती दिसत आहे. आता या चित्रात पहा, हा पहिला जो हत्ती आहे, हा पहिला हत्ती या हत्तीच्या मागे मागे येत आहे, काहीतरी पाहिजे वाटतं त्याला. पाहत या हत्तीच्या पुढे काय ठेवलेली आहे, केळ ठेवलेली आहे, केळी ठेवलेली आहे. मग या हत्तीला हे केळी पाहिजे आहे. मग हा हत्ती या हत्तीला काय म्हणेल बरं, आपल्याला एखाद्याकडनं वस्तू पाहिजे असेल तर आपण त्याला काय म्हटलं पाहिजे, तर हा हत्ती या हत्तीला म्हणेल प्लीज गिव्ह मी. परंतु हा हत्ती जो आहे तो त्याला काही देण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीये, त्याला ती वस्तू द्यायची नाहीये, तर तो त्याला काय म्हणेल बरं, काय म्हणेल, त्याला द्यायची नाहीये, आपल्याला एखाद्या वस्तू द्यायची नाही, तशी या हत्तीला वस्तू द्यायची नाही, मग तो काय म्हणेल बरं, अर्थात सॉरी. पुढे पहा इथं खालच्या चित्रात तेच दोन हत्ती आहेत. आता या हत्तीने या हत्तीला काय म्हणत आहे हे इंग्रजीतून पाहूया. आता हा हत्ती जो आहे याने याला काय मागितलेली आहे, केळी मागितली, पण सुरुवातीच्या चित्रात त्याने ती दिली नाही. पण आता पहा तो जो हत्ती आहे तो काय म्हणत आहे बघा, त्याच्या हातामध्ये केळी दिसत आहे आणि त्या हत्तीला केळी देण्याचा प्रयत्न करतो. मग तो नेमकं काय म्हणतोय बरं त्या ठिकाणी, तर हा हत्ती त्याला म्हणत आहे डू यू लाईक बनाना, डू यू लाईक बनाना. मग हा हत्ती काय त्याला म्हणेल बरं ती वस्तू घेईल, अर्थात तो त्याला काय म्हणेल थँक्यू. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही देखील अशा प्रकारचे छोटे छोटे संवाद सॉरी, थँक्यू, इट्स ओके, प्लीज गिव्ह मी, विल यू गिव्ह मी, अशा प्रकारच्या छोट्या छोट्या शब्दांचा वाक्यांचा उपयोग तुमच्या दैनंदिन वापरामध्ये अशा प्रकारचे ज्यावेळेला प्रसंग येतात त्यावेळेला तुम्ही केले पाहिजे. या प्राण्यांच्या हावभावावरून ते काय म्हणत आहेत हे या गोष्टीवरून आपण शिकलो.